तुम्हाला जर महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी हवी असेल तर जरा जास्त पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा. कारण जाणून घ्यायचे, मग बघा ही बातमी. महाबळेश्वर मध्ये युरोप मधून दरवर्षी स्ट्रॉबेरीची किमान 20 लाख रोपं मागवली जातात. त्याची आणखी रोपं इथे तयार करतात, त्यानंतर ही रोपं शेतकऱ्यांना विकतात. पण यंदा हा आकडा कमी झालाय. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात स्ट्रॉबेरी उत्पादकांचं 40 ते 50% नुकसान झालं, त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कमी बुकिंग केलंय. शेतकऱ्यांना पुढच्या वर्षीसाठी जी रोपं तयार करायची आहेत किंवा जी इम्पोर्ट करायची आहेत, तर ही रोपं जून महिन्यामध्ये इम्पोर्ट होत असतात. तर 20 लाख रोपांच्या ऐवजी फक्त यावर्षी 9 लाख रोपांचा शेतकऱ्यांनी त्यांची बुकिंग केली आणि तेवढीच रोपं यावर्षी आयात झाली. मार्चमध्ये मोठा फटका बसूनही शेतकऱ्यांनी थोडं धाडस केलं, स्ट्रॉबेरीची लागवड केली. आपली जवळजवळ 10 ते 12 हजार रोपांची लागवड असते, पण जे काही पुढे कोरोनाचं संकट आलेलं आहे त्यामुळे यावर्षी आपण रोपांमध्ये घट करून 2 ते 3 हजार रोपांचीच लागवड फक्त करणार आहे. कोरोनानं स्ट्रॉबेरीच्या उत्पादन साखळीवर मोठा परिणाम केलाय. मोठ्या धाडसानं स्ट्रॉबेरीची लागवड तर शेतकऱ्यांनी केली आहे, पण हौशी पर्यटकांना मात्र या स्ट्रॉबेरीसाठी खिसा जरा जास्त सैल करावा लागणार आहे. साताऱ्याहून तुषार तपासेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.